नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पुढील तीन दिवसाचा सरासरी हवामान अंदाज बघणार आहोत महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुढील तीन दिवसांमध्ये अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे काही भागांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे अरबी समुद्रातून मान्सूनचे प्रवाह हो तीव्र असल्याने किनारपट्टीलगत ढगांची दाटी कायम आहे उत्तर प्रदेश आणि परिसरावर वाऱ्याची जी स्थिती आहे ती महाराष्ट्राच्या किनारपट्टी लगत अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून तीन पॉईंट एक ते साडेचार किलोमीटर उंचीपर्यंत चक्रकार वारे आपल्याला वाहताना बघायला मिळत आहे ही स्थिती पोषक ठरल्याने राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे बऱ्याच भागामध्ये मुसळधार पाऊस बघायला मिळत आहे काही भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळत आहे मागील दोन चार दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस देखील आपल्याला बघायला मिळाला आहे पुढील तीन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या आणखी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यांचा हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या जिल्ह्यात पाऊस आहे की नाही याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका महत्त्वाचा व्हिडिओ आहे पुढील तीन दिवसामध्ये दक्षिण कोकणामध्ये मित्रांनो मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे त्यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड वगैरे ठाण्याचा दक्षिण परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे मुंबई पालघर ठाणे वगैरे या भागांमध्ये सुद्धा पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये चांगल्या रा चांगला राहणार आहे बऱ्याच भागामध्ये जोरदार तर काही काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे पावसाचा जोर नंदुरबार धुळेजळगाव या परिसरामध्ये जास्त राहील बऱ्याच भागामध्ये मुसळधार तर तुरळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिक नासिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे नाशिकच्या बहुतांश भागामध्ये मित्रांनो जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढील तीन दिवसामध्ये चांगल्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता विजांच्या कडकडाटासह नगर जिल्ह्यामध्ये असणार आहे त्यामध्ये अहमदनगर आणि अहमदनगरचे जवळजवळ संपूर्ण तालुक्यामध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता पुणे विभागामध्ये पुणे दौंड बारामती पुण्याचा मुख्यत्वे करून उत्तरी परिसर आणि पूर्वी परिसर या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे कोकण विभागलगतचा भाग पुणे जिल्ह्याचा मुसळधार पावसाची शक्यता त्यानंतर पावसाचा जोर कमी राहणार आहे सांगली जत रायबाग काडोली कोल्हापूरच्या काही भागामध्ये मुख्यत्वे करून सातारा कोल्हापूरचा मुख्यत्वे करून कोकण विभागाला लगतचा जो काही भाग आहे हा वगळता इतरत्र पावसाचा जोर आहे तो कमी आहे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तो पण कमी ठिकाणी पावसाची शक्यता सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असणार आहे बऱ्याच भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो तसेच इकडं मराठवाड्यामध्ये सुद्धा जोर पुढील तीन दिवसामध्ये वाढण्याची शक्यता आहे काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही त्यामध्ये देऊळगावराव ज्या चिखली मेहेकर वगैरे हा जो परिसर आहे औरंगाबाद विभागाचा उत्तरी परिसर औरंगाबाद जिल्ह्याचा काही अमरावती भागातला भाग राहू शकतो या परिसरामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बनताना दिसत आहे बऱ्याच भागामध्ये जोरदार ते मुसळधार तुळक भागामध्ये अतिमुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो पावसाचा जोर चांगल्या पद्धतीचा राहील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता तसेच जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा प्रभाव जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे परभणीच्या काही भागामध्ये पावसामध्ये पावसाचं प्रमाण आहे ते कमी आहे हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे तसेच मराठवाड्यातील दक्षिण जिल्हे नांदेड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल हिंगोली आणि हिंगोलीमध्ये सुद्धा काही ठिकाणी चांगला पाऊस बघायला मिळेल काही ठिकाणी कमी पावसाची शक्यता आहे अमरावती विभागामध्ये बघितलं तर वाशिम आणि यवतमाळच्या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तसेच अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा जोर चांगला राहणार आहे बुलढाण्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता पुढील तीन दिवसामध्ये असणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये राहण्याची शक्यता त्यानंतर नागपूर विभागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल नागपूर वर्धा गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहील गडचिरोलीच्या काही परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो युवती मित्रांनो महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद